राहतो 100 सापांच्या सहवासात. तो काय हा, अरे या घरात शिस्त म्हणून काय आहे की नाही? हा किती वेळा सांगितलंय की संध्याकाळी 6 आत घरी यायला पाहिजे, पण कोणी ऐकेल तर शपथ. वाजले किती? काय अण्णा, तुम्हाला भिंतीवरचं घड्याळ सुद्धा दिसत नाहीये का? याचा अर्थ तुमच्या चष्म्याचा नंबर वाढलाय. डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासून घ्या पहिल्यांदा. गप्प बस. हा मला शिकवतेस? आणि हे काय पंजाबी ड्रेस? किती वेळा याला सांगितलंय की 5:30 जा म्हणून. हो कशाला ओरडतंय? हे वय आहे तिचं पंजाबी ड्रेस घालायचं. उद्या लग्न झाल्यानंतर 5:30 नेसायचे आहेत. आपल्या घरात तरी तिला ड्रेसेस घालू देत की? तुम्ही एक एक नवीन नवीन भरवा तिच्या मनात. हा ते काही नाही, उद्यापासून 5:30 नेसले पाहिजे. हा बरं का? अहो ऐकलत का? हे बघा, आज पण गवार आणली तुम्ही? शी काय आणला, गेले 3 दिवस आपण सतत गवार खातोय. माझ्या मैत्रिणी आहेत ना, टिफिन बघितला माझा की मला नेहमी चिडवतात. दूर है गवार, दूर है. असं शी तुम्हाला सांगतो, ही भाजी चांगली आणि या दिवसात ही भाजी खाल्ल्यामुळं माणूस गवारी सारखा राहतो, कोपऱ्यासारखा होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ही भाजी स्वस्त मिळते. तेच तेच महत्त्वाचं कारण आहे तुमच्या दृष्टीने. बरोबर आहे, कारण माझं बजेट असतं 5 रुपयाचं, त्यात येईल ती भाजी. अण्णा म्हणजे एखाद्या दिवशी 5 रुपयाची भाजी जर मिळाली नाही तर तुम्ही आम्हाला गवत सुद्धा खायला घालाल. गवत खायला घालाल तुम्ही? काय गाई का म्हशी? काही म्हशी अहो, साधं तोंड वर करून बोलायची हिंमत होत नाही आमची. मुके जनावरासारखी अवस्था आहे आमची इथे. बरं बरं आता खूप झाला, चला जात नाही कामाला का, नाहीतर नांगराला जोडी जोडी जोडी. अरे बाई यांचा भूकंप व्हायच्या आत मी जाते बाई. पण्णा पण्णा काय? आता पप्पा तरी म्हणणं तर अण्णा तरी म्हण. पण्णा अण्णा, बॉलपेन आणलीत माझी? बॉलपेन? अगं बॉलपेनने हस्ताक्षर वाईट येत. मी तुझ्यासाठी शाईची लेखणी आणली आहे बघ. इंक पेन? शाई पेन मला नाही लिहितात. शाई पेन तुझा बाप लिहिन. मला हा तुम्ही, मला अजिबात लिहिता येत नाही शाई पेननी. लेखणी म्हणे लेखणी, अहो मला याच्यात साधी शाई कशी भरायची ते सुद्धा माहिती नाहीये. मी तुला शिकवीन. हे बघ मी त्यासाठी दौत पण आणले शाईची. हे बघ हे असं उघडायचं. नाव नाव करे आणि वेळ जुन्याच. मी कुठे? मी 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 नोट. हा सापडली, पण काही म्हणा, शाईचं पेन ते शाईचं पेन. अहो मला खरं तर ना बोरूनच लिहायला आवडतं, पण काय उद्या जर का मी बोरू लिहिलं तर लोक मला मोरू म्हणतील. शी किती वाईट विनोद, मलाही हसता येत नाही. ए निळीमा. मला सांग, आपण त्या पंजाबी लोकांकडून त्यांचा पंजाबी ड्रेस तेवढा घेतला, पण त्यांनी आपल्याकडून काय घेतलं का? अगं एक तरी पंजाबी बाई तू नऊवारीसाठी नेसलेली पाहिलीस का? किंवा त्या पंजाबी माणसानं धोतर नेसले आणि बसले आपल्या पूजेला, असं कधी पाहिलंयस? बरं बरं तुम्ही आधी एक काळीस का? कसली कळस खात आहे? मागच्या जन्मी का बकऱ्या होता का तुम्ही? तुम्हाला नकोय का? तुमच्या वाटण्यात सुद्धा मीच खाते. असं नको असं नको असं नको, मी आता आणल्यास एवढं तर मी खातो नाही, याला काय अर्थ आहे? म्हणजे काय अर्थ नसतो त्याला काय. तर आता हे कणीस याचा सगळा आवळायचा. ही लेखणी म्हणजे तुझ्या भाषेतलं इंक पेन, तर याचा असा गळा आवळायचा. अहो अण्णा गळा आवळायचा मग ते पेन मरेल ना. पांचन पणा करतो बस गाई विनोद करतो. हे बघ गळा असा फिरवायचा 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 फिरवायचा. फिरवलं ना की मग ड्रॉपरनी याच्यामध्ये शाई घालायची. हा बरं का, अशी शाई सोडायची, पण ड्रॉपर मध्ये मात्र शाई कमी घ्यायची बरं का. आता काय हातावर सांडते कपड्यांवर सांडते. हा आणि मग हे बघ पुन्हा असा हा गळा बरं का, या असायचा धरायचा, फिरवायचा 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 फिरवायचा, आणि असं कच
थोडासा नाही तर अशी शाई लागते ना माझ्या बोटाने ती. हा आता बघा तुला मी दाखवतो कसली इथं ती. हा हे काय असं झालं गोलाकार. अरे छा कणसावरी डरतो. हे बघ आपण सुरुवात करायचे बघ. श्री गणेशाय श्री गणेश चांगली वाटतो हे मॅचिंग आहे तुला काय होणार नाही ते. श्री गणेशा आपले काय झालं काय ना. हे बघ अगं आहे तुला सांगत राहिलं. हे बघ अगं ही नीप बरं का त्याच्या खाली ही असते जीभ म्हणजे या जिभेवर ही नीप असते. पण आता निभेतून काही येत नाही आहे काही झरत नाही आहे खाली. आंबा बघतो मी जरा. हा काहीतरी धोंडे ठरा असते त्याचा धोंडे काहीतरी म्हणजे नीप कुठे गेली. हो अण्णा इथे तर कुठे दिसत नाहीये. गिळलीत की काय नीप तुम्ही. उचकी लागली. अहो बाकीच्याकडे बघा दोन दोन तीन तीन नीप घेतात पण उचकी नाही का ठसका नाही. अहो अहो ती ती नीप नाही हो नी नी नीप. अहो तुम्ही गप्प बसाओ मला सांगा ती नीप कुठली होती. खर तर मी उचकी लागायला नको. अहो ती नीप नाही हो नीप. तुम्ही गप्प बसा मला सांगा आधी ती रिकामी नीप कुठं आहे. आओ हे डॉक्टर काय मागतायत काय बोलतायत. आओ ते समजतायत ना ती नीप वेगळी आणि आपण म्हणतोय ती नीप गळी वेगळी. आपण मेहरबानी करा तुम्ही गप्प बसाव. एक तर एवढी शिकायची आणि एवढी वटवट करायची. नीप नाही हो नी. आओ आओ असं काय बोलताय तुम्ही. अगं तू गप्प फिरायची वेळ आली. मला आधी निश्चित सांगा की यांच्या घशामध्ये काय अडकलं. शाईच्या पेनाची नीप अडकली त्यांच्या घशात. शाईच्या पेनाची नीप. काय शाईच्या पेनाची नीप. अरे बापरे मनातल्या मनात मनातल्या मनात शाबास. अरे बापरे यांना एक्सरे काढावा लागेल वेळ प्रसंगी ऑपरेशनही करावं लागेल. 15-16 हजार रुपयांचा खर्च येईल. अण्णा तर मी तुम्हाला सांगितलं होतं बॉल पेन आणा बॉल पेन आणा पण हट्टा बाई तुम्ही शाई पेनच घेऊन आला. बरं ते हवं रे आधी आपण यांचा एक्सरे काढला पाहिजे. निलमा ते यांना घेऊन जा एक्सरे आल्यानंतर बघू. संध्याकाळी मी येतोय. अण्णा आणि 16,000 खर्च. एक पेन घोड्याला पडलं असेल. वा छान 16
अरे बाप रे, कुठे दिसत नाहीये नीर, कुठे गेली असेल हो? मला काय ते घाऊ डॉक्टर को, तुम्ही काय? मी कसे जाणार कुठे? तुम्ही बोलू नका, मी आहे ना इथे बोलायला. कुठे गेली असेल, कुठे गेली असेल? आपले येणार आहे का बाहेर ती? मी विचार करतोय, तुम्ही तुमच्या सौना हात मारा. हात मारू? हो ठीक आहे. काय काय झालं डॉक्टर? हे बघा मॅडम, केस फार गुंतागुंतीचे आहे. नीब नेमके कुठे अडकले हे एक्सरे मध्ये दिसतच नाहीये हो. आणि त्यातून अजून यांची उचकी बघा थांबलेली नाहीये. माझ्या मते यांना स्वर यंत्रात अडकली असणार नीब. हो आणि त्यातून तुम्ही एक्सरे काढलाय तो पोटाचा आणि छातीचा, परत एक्सरे क्लिनिक मध्ये जाऊन तुम्ही यांचा गळा काढा. गळ्याचा एक्सरे काढून घ्या. अहो डॉक्टर, इथे कोण आहे? तुम्ही का आम्ही? तुम्ही सांगितल्याप्रमाणेच एक्सरे काढले ना आम्ही? हो पण मला वाटलं ती घशातून खाली सरकली असेल. पण लबाडा लबाड बिलंदर आहे ती नीप. घशातच लपून बसले बहुते. लपून काय, छपून काय? काय लपाछपीत आहे? खेळ खेळ खेळताय? तुम्ही गप्प बसा. नीलिमा, ए नीलिमा. पुन्हा पी ड्रेस, पंजाबी ड्रेस, साडी कुठे आहे? तुम्ही शाळेची बाटली आणली होती ना, ती साडीवर पाडली म्हणून साडी धुवायला टाकली आहे. पण घरात काय एकच डी आहे? साडी आहे. आओ तुम्ही जरा शांत बसा बरं. तुमची उचकी थांबली ना की तुम्हाला सगळं सविस्तर सांगते. हो मी गे नीलिमा, त्यांना घेऊन पुन्हा क्लिनिक मध्ये जा. त्यांच्या गळ्याचा एक्सरे काढायला हवाय आता. अण्णा तरी मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पेनाचा गळा दाबू नका म्हणून. आता आलं ना सगळं गळ्याशी? अनाखाली रिंग मारीन. बरं ते मारा नंतर एक्सरे आला की माझ्याकडे पाठवून द्या. पण तोपर्यंत ह्या गोळ्या तुम्ही घ्या. तेच ते तुम्हाला देण्यासाठी आता मी त्यांच्याकडे देतोय. म्हणजे शांतपणे जातील, शांतपणे झोपी जातील. बरं मी येऊ? चला तर मी. आणि हो एक्सरे मध्ये काही आढळलं तर ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन म्हणजे 15-16 हजार. ही लेखणी 16 हजाराला पडली. म्हणजे मोहन दजारो संस्कृती पासून ते सर्व नातेवाईक माझे काय ठवण काढतात ते काय? तुम्ही जरा आता शांत राहा बरं. ह्या डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या आहेत ना, त्या घ्या आणि शांत झोपा. अहो तोंडात टाका ना. प्या प्या व्यवस्थित प्या. हा काय चाललंय? तुम्हाला झोपायला सांगते मी, फसके कसे काढताय? उचकी बरोबर ठसका येतोय. वा म्हणजे एका उचकी बरोबर एक ठसका फ्री. पण ती सुरू झाली काय? खाल्लंच काय? अहो कुठे खाते, तुमच्या पाठीशी उभी राहण्याचा सगळा वेळ गेलाय माझा. संसर्गजन्य रोग नाहीये ना? बघ मी त्या भिंतीजवळ फॅशन करून उभा राहतो ग. मग काय होईल? अगं नीप बाहेर पडेल ना. आणि घशाच्या ऐवजी नाकात गेलं तर? नको नको नको, हे माझ्या लक्षात झालं नव्हतं. काय रेट कसा आला? तुमचा
दरवाजा उघडा होता ना म्हणून डायरेक्ट आत आलो. बर इथे पेंटकर कुठे राहतात? पेंटकर काय? अरे पण तुम्हाला या उचक्या कशा सुरू झाल्या आणि कधीपासून? अहो दुपारपासून. अहो कोणतरी इथे नीप खाल्ली या शहरात, त्याचं पॉयझनिंग झालं आणि सगळ्या शहरभर सगळ्या उचक्याच देतात. माझ्या घरात सगळं उचक्याच देतात. आलं आलं माझ्या लक्षात. हिला पण सुरू झाल्यात. निघा तुम्ही उभी राहा, कदाचित थांबेल. निघा बाबा तुम्ही निघा निघा रा. छान छान. काय कशी शेंडली लावली तुझ्या बापाला? जाम छळलं ना त्याने तुम्हाला दोघींना. असंच पाहिजे त्याला. मी कुठे अडकले ना ते फक्त मला माहितीये, पण ते मी आत्ता सांगणार नाही. बस म्हणाव उचक्या देत. तुला सांगायचंच राहिलं. मगाशी मी घरी फोन केला होता ना, आई पण सारखी उचक्या देत होती करून. तुझ्या आईला मीच सांगितलं तसं नाटक करायला. अगं त्याच्यामुळे तुझ्या बाबांच्या डोक्यावरती परिणाम होईल. मग ते बेशुद्ध पडतील. मग आपण त्यांना ना हॉस्पिटलला न्यायच्या वेड्यांच्या. पण त्यांना काही होणार नाही ना. कमाल करतेस तू, त्यांना काय होणार आहे? आता जे काय होणार आहे ना ते फक्त तुलाच होणार आहे. डॉक्टर साहेब काम फसते. आम्ही तो अण्णांकडे गेलो ना तो उचके देतच गेलो. त्यामुळे त्यांना असं वाटलं मी गावात सांगू नकोस. वाटलंच मला हे घे पैसे. पैसे हो 10-5 पैशांची नाणी येते. मी तुला सांगितलं नव्हतं? तू जर का माझं काम फत्ते केलंस तर मी तुला भरपूर पैसे देईन. भरपूर आहेत ना? चांगले 15-16 रुपये आहेत. काम करा. काय संध्याकाळी तुमच्या सगळ्या नातेवाईकांना देवळाच्या बाजूला बसवा, म्हणजे त्यांना वाटून टाकतो. किंवा तुम्हाला पैसे दे. हे जगच असं आहे, इथे कुणीतरी कुणाला तरी फसवल्याशिवाय काहीच मिळत नसतं. आता हेच बघ ना, तुझ्या बापाला मी फसवलं म्हणून तर तुम्हाला मिळालेस ना. मग मला फसवतो काय? आम्ही तुझा जीवच घेतो. माझा गळा कशाला पकडताय? तुमच्या गळ्यात नीट गेलं ना. नाही 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 नाही, कुठं पेडशिली बापा. सोडणार नाही हा, फसवतोय. काळजी बाहेर. अरे काढ काय झालं? निलिमा कुठे? अहो ती बाहेर हॉल मध्ये डॉक्टरांच्या बरोबर बोलत बसते. तुम्ही चला लवकर चला. नाही ग मला ना भीती वाटते. ती जी नीप दिली आहे ती ती केव्हा बाहेर येणार? तुम्ही काही एक घाबरू नका, ते डॉक्टर आहेत ना, ते सगळं व्यवस्थित करतील. तुम्ही चला लवकर लवकर चला लवकर. अहो डॉक्टर, एक्सरेचं काही होत आहे का? पत्ता लागतोय का नीपचा? मला नाही वाटत मी बात असेल. अहो तुम्ही म्हणता ना त्यांनी मक्याचं कणीस खाल्लं होतं. अहो पण त्यांनी तर एक सारखा धोशा लावलाय ना, ते नीप त्यांच्या घशात छातीत अडकलाय म्हणून. ठीक आहे, हे गंमत करूया. ते आले ना बाहेर की आपण सगळे जण उचक्या द्यायला लागूया. म्हणजे त्यांना समजावणं सोपं जाईल की नीम मुळे उचकी लागत नाही तर कणसातले कण घशात अडकल्यामुळे उचकी लागते. मज्जा आणायचा कणस सुद्धा समोर आहेत. आले आले. अरे काय पासिंग कळत आहे काय? सगळ्या एकदम उचक्या लागल्या. त्या माझी व्यवस्था काय?
तुझी उचकी थांबली हो अहो उचकी थांबली पण ते नीब तुझं काय आहे आहे त्यावरती अजून एक उपाय आहे शीर्षासन अगोदर पाणी प्यायचं मग शीर्षासन करायचं नंतर सरळ भरायचं उलटी काढायची मी बाहेर आलीच पाहिजे नक्की नक्की म्हणजे काय चला 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 शीर्षासन करा चला चला हा उलटे उभे रहा हा शाबास साधी गोष्ट काय झालं मी इच्यादी पेन आणलं होतं ना ते तू पेन मी तुला दाखवत होतो की हे पेन असं उघडायचं हे त्याचा दंड असं मोकळं करायचं याच्यात शाई भरायची शाई भरलं तर हे नरडं लावायचं पण झालं काय माहिती का त्या गोंधळावर की पेन चालेना मग मी काय केलं म्हटलं नीम मध्ये म्हटलं काहीतरी गोंधळ असेल का हे काढलं एवढं काढलं की असं पेन खाली पडलं आणि हे लावलं असं हे बघा हे बाकी काही नाही अहो पण नीप कुठे आहे नीप खाली पडली असेल ना खाली कुठे आहे